गुड मॉर्निंग क्लास, हाउ इज इट गोइंग? हाउ आर यू ऑल? वेलकम टू आवर एजुकेशन प्लेटफॉर्म इन मैथमेटिकल मेथड्स पार्ट 27. मैथमेटिकल मेथड्सच्या 27व्या भागात सर्व गुणी विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. बघा, आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये असलेली अनसॉल्व्ड एक्झाम्पल सॉल्व करायला सुरुवात केलेली आहे, ठीक आहे? आणि तेच काम याही व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करूयात. आज जे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे ते बोर्डवर तुम्हाला दिसत आहे, मी लिहिलं आहे ते. शो दॅट व्हेक्टर्स ए बार इज इक्वल टू 2i कॅप + 3j कॅप + 6k कॅप, बी बार इज इक्वल टू 3i कॅप - 6j कॅप + 2k कॅप, अँड सी बार इज इक्वल टू 6i कॅप + 2j कॅप - 3k कॅप आर म्युच्युअली परपँडिक्युलर. तीन व्हेक्टर्स आपल्याला दिलेत, ए बार, बी बार अँड सी बार, आणि हे तीनही व्हेक्टर आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत की म्युच्युअली परपँडिक्युलर टू इच अदर आहेत. बघा, म्युच्युअली परपँडिक्युलर असणं म्हणजे पहिला व्हेक्टर दुसऱ्या व्हेक्टरला परपँडिक्युलर आहे, म्हणजे ए बार बी बारला परपँडिक्युलर आहे. दुसरा व्हेक्टर तिसऱ्या व्हेक्टरला परपँडिक्युलर आहे, म्हणजे बी बार सी बारला परपँडिक्युलर आहे. आणि तिसरा व्हेक्टर पहिल्या व्हेक्टरला परपँडिक्युलर आहे, म्हणजे सी बार ए बारला परपँडिक्युलर आहे. अशी ज्यावेळेस सिच्युएशन तयार होईल त्याच वेळेस मी असं म्हणू शकेल की हे तीनही व्हेक्टर्स म्युच्युअली परपँडिक्युलर टू इच अदर आहेत, ठीक आहे? तुम्ही बघताय की ए बार बी बार सी बार हे नॉन झिरो व्हेक्टर्स आहेत. म्हणजे आत्ता जर मी या व्हेक्टरचा डॉट प्रॉडक्ट घेत असेल पहिल्या व्हेक्टरचा दुसऱ्या व्हेक्टरबरोबर, दुसऱ्या व्हेक्टरचा तिसऱ्या व्हेक्टरबरोबर आणि तिसऱ्या व्हेक्टरचा पहिल्या व्हेक्टरबरोबर, तर हा डॉट प्रॉडक्ट झिरो यायला हवाय, ठीक आहे? डॉट प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स किंवा स्केलर प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स कसा लिहिला जातो तुम्हाला तर माहितीच आहे. बघा, आपण असं लिहितो ना, सपोज पहिला व्हेक्टर आहे पी बार आणि दुसरा व्हेक्टर आहे क्यू बार. पहिल्या व्हेक्टरचा दुसऱ्या व्हेक्टरबरोबर मला घ्यायचा आहे डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट, तर हा येतो पी इंटू क्यू. पी बार या व्हेक्टरचे मॅग्नेट्यूड पी, क्यू बार या व्हेक्टरचे मॅग्नेट्यूड क्यू, आणि यांच्यामधला अँगल कॉस ऑफ थीटा, ठीक आहे? मग आता पी इंटू क्यू म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे प्रत्येक वेळेस ए आणि बी मधला, बी आणि सी व्हेक्टरमधला, सी व्हेक्टर आणि ए व्हेक्टरमधला अँगल किती असणार आहे, तर 90 डिग्री असणार आहे, म्हणजे हा कॉस ऑफ 90. आणि तुम्हाला माहीत आहे कॉस 90 किती येतो, झिरो येतो. पी इंटू क्यू इंटू झिरो, झिरोने कुठंही मल्टिप्लाय केलं, कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर उत्तर झिरो. म्हणजे एका व्हेक्टरचा दुसऱ्या व्हेक्टरबरोबर घेतलेला स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट जर झिरो येत असेल तर मी असं म्हणू शकते की ते दोन व्हेक्टर एकमेकांना परपँडिक्युलर आहेत, म्हणजे त्या दोन व्हेक्टरमधला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे, ठीक आहे? मग आपण हा डॉट प्रोडक्ट असाही लिहू शकत आहोत. मी तुम्हाला असाही लिहायला शिकवला होता तो, बघा. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू, बघा आठवते का तुम्हाला, ए एक्स इंटू बी एक्स प्लस ए वाय इंटू बी वाय प्लस ए झेड इंटू बी झेड, हो की नाही आठवते? हे ए एक्स ए वाय आणि ए झेड म्हणजे काय आहे, तर अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस ला ट्रॅव्हल होणाऱ्या व्हेक्टर्सच्या मॅग्निट्यूड आहेत. म्हणजे ए एक्स आहे 2, ए वाय आहे 3 आणि ए झेड आहे 6, ठीक आहे? बी एक्स बी वाय बी झेड म्हणजे काय आहे, बी एक्स म्हणजे आहे 3, बी वाय म्हणजे काय आहे 6 आणि ए झेड म्हणजे काय आहे तर 2. म्हणजे आपल्याला या ए एक्सचा बी एक्स बरोबर मल्टिप्लिकेशन घेऊन, ए वायचं बी वाय बरोबर मल्टिप्लिकेशन घेऊन, ए झेडचं बी झेड बरोबर मल्टिप्लिकेशन घेऊन काय करायचं आहे, तर परस्परांमध्ये ॲड करायचं आहे. आणि याला मी काय म्हणते, तर हा त्या दोन व्हेक्टरचा काय असेल, डॉट प्रोडक्ट असेल. आणि जर ते म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत तर या दोन व्हेक्टरचा डॉट प्रोडक्ट किती यायला पाहिजे, झिरो यायला पाहिजे. पण मग आत्ता हे तर दोन व्हेक्टर्स नाहीत, इथं तीन व्हेक्टर्स दिलेत. मग मी काय करते, एचा बी बरोबर, हे पहा इथं आहे ए आणि इथं आहे बी,
ए चा बी बरोबर डॉट प्रोडक्ट घेते जो किती यायला हवाय जीरो, बी चा सी बरोबर डॉट प्रोडक्ट घेते जो किती यायला हवाय तर जीरो, आणि सी चा पुन्हा ए बरोबर डॉट प्रोडक्ट घेते की जो सुद्धा किती येईल झिरोच येईल. आणि असं जर होत असेल तर तुम्ही बिंधास्त म्हणू शकता ए बार बी बार आणि सी बार हे काय आहेत म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर आहे. कळलं मी काय म्हणते ते? मग आता सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. ठीक आहे, ए एक्स इंटू बी एक्स, इथं मी लिहिलंय बघा ब्ल्यू पेनमध्ये छोट्या अक्षरात लिहिलं, ए एक्स म्हणजे दोन, ए वाय म्हणजे तीन, ए झेड म्हणजे सहा, बी एक्स म्हणजे तीन, बी वाय म्हणजे मायनस सिक्स आणि बी झेड म्हणजे प्लस टू. जर आपण कुठं चुकलो तर हे प्लस मायनस लिहिण्यामध्ये चुकू शकतो बरं का. मॅग्नेट्यूडचं मल्टिप्लिकेशन घेत असताना त्या नंबर बरोबर आलेलं जे साईन आहे ते सुद्धा घ्यायचंच आहे. बघा ए एक्स काय आहे टू आणि बी एक्स काय आहे थ्री, प्लस थ्री आहे ना, प्लस टू प्लस थ्री म्हणजे टू मल्टीप्लाइड बाय थ्री. कळलं कसं लिहिलं आहे मी? प्लस ए वाय इंटू बी वाय म्हणजे थ्री मल्टीप्लाइड बाय हा काय आहे मायनस सिक्स, प्लस ए झेड इंटू बी झेड सिक्स मल्टीप्लाइड बाय टू, सिक्स मल्टीप्लाइड बाय टू. आता बघा थ्री मल्टीप्लाइड बाय टू सिक्स, प्लस सिक्स मल्टीप्लाइड बाय थ्री एटीन, पण प्लस एटीन नाही तो काय येईल मायनस एटीन, आणि इथं प्लस काय येईल ट्वेल्व. प्लस मायनस मायनस म्हणजे सिक्स मायनस एटीन प्लस ट्वेल्व, प्लस सिक्स प्लस ट्वेल्व काय येईल प्लस एटीन, प्लस सिक्स प्लस ट्वेल्व प्लस एटीन आणि हा मायनस एटीन, प्लस एटीन मायनस एटीन किती झाला झिरो. ठीक आहे, म्हणजे एक डॉट प्रोडक्ट मी इथे कडेला लिहून ठेवते की जो आपण फाइंड आउट केला ए बारचा बी बार सोबत घेतलेला आणि जो किती येतोय झिरो, म्हणजे डेफिनेटली ए बार हा व्हेक्टर बी बार या व्हेक्टरला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, एक गोष्ट तर आपण प्रूव्ह केली. आता नेक्स्ट, आता व्हेक्टर बी बार सी बारला परपेंडिक्युलर आहे का नाही ते पाहूया. म्हणजे मी काय करीन, बी बार डॉट सी बार इज इक्वल टू कसं बरं लिहील, बी एक्स सी एक्स प्लस बी वाय सी वाय प्लस बी झेड सी झेड, हो की नाही. मग आता बघा इथं लिहून घेते मी छोटंसं, सी एक्स हा आहे सी वाय आणि हा आहे सी झेड. बी एक्स काय बरं, हा थ्री मल्टीप्लाइड बाय सी एक्स काय आहे तर सिक्स, एका ब्रॅकेटमध्ये लिहूयात, प्लस बी वाय आहे मायनस सिक्स मल्टीप्लाइड बाय सी वाय काय आहे प्लस टू. प्लस टू असं लिहिण्याची गरज नाही, ज्यावेळेस प्लस नंबर आहे त्यावेळेस नुसता नंबर लिहिला तरी तो प्लस आहे हे लक्षात येतं. प्लस बी झेड हा आहे बी झेड टू मल्टीप्लाइड बाय सी झेड किती आहे मायनस थ्री. मी म्हटलं हे प्लस मायनस विसरून आपल्याला चालत नाही. बघा सिक्स मल्टीप्लाइड बाय थ्री एटीन, प्लस सिक्स मल्टीप्लाइड बाय टू ट्वेल्व, पण मायनस लिहायला विसरायचं नाही कारण सिक्स या नंबरचं साईन मायनस आहे. प्लस थ्री मल्टीप्लाइड बाय टू सिक्स, पण मायनस सिक्स का तर थ्री काय आहे मायनस आहे. एटीन प्लस मायनस मायनस ट्वेल्व प्लस मायनस मायनस इथं किती झाला सिक्स. ठीक आहे, हा प्लस एटीन मायनस ट्वेल्व मायनस सिक्स मायनस एटीन, प्लस एटीन मायनस एटीन झिरो. ठीक आहे, म्हणजे आपण दुसरे दोन व्हेक्टर बी बार अँड सी बार म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत हे सुद्धा काय केलं तर प्रूव्ह केलं आहे. मी इथं कडेला लिहून घेते बघा, बी बार डॉट सी बार इज इक्वल टू झिरो. आता मी काय बघील बरं, सी बार ए बारला परपेंडिक्युलर आहे का नाही ते आपण पाहूया. सी वाय सी झेड हे असू देत थोडा वेळ लिहिलेलं तसंच. ठीक आहे, आता कसं बरं लिहील मी, ए बार डॉट सी बार
इज इक्वल टू ए एक्स इंटू सी एक्स प्लस ए वाई इंटू सी वाई प्लस ए झेड इंटू सी झेड. एक्स कुठे बघा बरं, हा टू मल्टीप्लाइड बाय सी एक्स काय आहे तर सिक्स ब्रॅकेट मध्ये लिहिते, प्लस ए वाय काय आहे तर थ्री मल्टीप्लाइड बाय सी वाय काय आहे प्लस टू. प्लस हे इथलं प्लस इथे येईल, ए झेड हा आहे सिक्स मल्टीप्लाइड बाय सी झेड काय आहे तर मायनस थ्री, ब्रॅकेट क्लोज्ड. मल्टिप्लिकेशन करायचं, सिक्स मल्टीप्लाइड बाय टू ट्वेल्व प्लस थ्री मल्टीप्लाइड बाय टू सिक्स प्लस सिक्स मल्टीप्लाइड बाय थ्री एटीन, पण हे थ्रीचं जे साईन आहे त्यामुळं हा मायनस एटीन. आता काय होईल बरं, प्लस ट्वेल्व प्लस सिक्स प्लस एटीन प्लस मायनस मायनस एटीन, प्लस मायनस मायनस झाला हा एटीन, एटीन मायनस एटीन झिरो, म्हणजे ए बार डॉट सी बार इज ऑल्सो इक्वल्स टू झिरो. मग ह्या तीन गोष्टी ज्यावेळेस आपण प्रूव्ह करण्यामध्ये सक्सेसफुल होतो आहे म्हणून मी असं म्हणू शकते आहे की ए बार बी बार अँड सी बार आर म्युच्युअली परपँडिक्युलर टू इच अदर. ए बार बी बारला परपँडिक्युलर होता म्हणून हा डॉट प्रॉडक्ट आला झिरो, बी बार हा सी बारला परपँडिक्युलर होता म्हणून हा स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट आला झिरो, आणि ए बार हा सी बारला सुद्धा परपँडिक्युलर होता म्हणून हा डॉट प्रॉडक्ट आला झिरो. म्हणजे हे तीनही व्हेक्टर परस्परांना परपँडिक्युलर आहे हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल आले तर येतील सॉल्व करता, येतील ना, ठीक आहे. जायचं मग पुढं, बघा नेक्स्ट एक्झाम्पल मी बोर्डवर लिहिलं आहे. डिटरमाइन द व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ व्ही वन बार इज इक्वल टू टू आय कॅप प्लस थ्री जे कॅप मायनस के कॅप अँड व्ही टू बार इज इक्वल टू आय कॅप प्लस टू जे कॅप मायनस थ्री के कॅप. दोन व्हेक्टर्स आहेत व्ही वन बार आणि व्ही टू बार, आणि आपल्याला शोधायला सांगितलं आहे त्यांचा व्हेक्टर प्रोडक्ट. इथं कॉन्सन्ट्रेट करायचं, डॉट प्रोडक्ट नाही सांगितलेलं आहे आपल्याला, स्केलर प्रोडक्ट नाही सांगितलं, आपल्याला काय सांगितलेलं आहे व्हेक्टर प्रोडक्ट फाइंड आउट करायला. मग आपल्याला याला जे अल्टरनेट नाव आहे ते सुद्धा आपल्या लक्षात पाहिजे की व्हेक्टर प्रोडक्ट नाही तर आपण त्याला काय म्हणू शकतो, क्रॉस प्रोडक्ट सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे डिटरमाइन द क्रॉस प्रोडक्ट असं जरी आलं किंवा डिटरमाइन द व्हेक्टर प्रोडक्ट आलं तरी पण तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की तिथं आपल्याला क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे किंवा व्हेक्टर प्रोडक्ट घ्यायचा आहे. बघा आपण हा क्रॉस प्रोडक्ट किंवा व्हेक्टर प्रोडक्ट डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहायला शिकलो, आठवते का डिटर्मिनंट फॉर्म? बघा आय कॅप जे कॅप के कॅप, हो की नाही. इथं पहिल्या व्हेक्टरला जे आय कॅपसोबत जे कॅपसोबत आणि के कॅपसोबतच्या मॅग्निट्यूड असतील व्हेक्टरच्या त्या लिहून घ्यायच्या. म्हणजे मी इथं लिहील प्लस टू प्लस थ्री मायनस, इथं कन्फ्यूज होण्याचं कारण नाही आहे. इथं तुम्ही म्हणाल की नुसतं मायनस के कॅपच दिसतो आहे, अशा सिच्युएशनमध्ये इथं लिहायचं मायनस वन, ठीक आहे. आता व्ही टू बार या व्हेक्टरसोबत जे आय जे आणि के सोबतच्या ज्या मॅग्निट्यूड्स असतील त्या ह्या तिसऱ्या रोमध्ये लिहायच्या. बघा मी लिहिते आय कॅपसोबत पुन्हा तुम्हाला कोणी दिसत नाही आहे, मग तिथं झिरो वगैरे नाही आहे लिहायचं, तिथं लिहायचं वन. आय कॅपसोबत एकही तुम्हाला मॅग्निट्यूड दिसत नाही म्हणजे तिथं वन आहे, इथं प्लस टू आणि इथं आहे मायनस थ्री, लिहिलं. आता आठवते का तुम्हाला आपण काय करायचो, हा जो पहिला कॉलम आहे आणि हा जो पहिला रो आहे त्याला सोडून द्यायचं. आय कॅप ब्रॅकेटमध्ये काय बरं लिहील मी, हे लिहील ना, हे पाहित हे इथं कॉन्सन्ट्रेट करायचं. आणि मग काय करायचं, हे नाही लिहित हे नाही लिहित, थ्री मल्टीप्लाइड बाय मायनस थ्री, थ्री मल्टीप्लाइड बाय मायनस थ्री. पुढं मी काय लिहील बरं, मायनस मायनस वन मल्टीप्लाइड बाय टू, मायनस वन मल्टीप्लाइड बाय टू, ब्रॅकेट क्लोज्ड.
लिहिलं, एक काम आपलं कंप्लीट झालं. आता मी कोणासाठी बरं इक्वेशन लिहिलं? आता जे कॅपसाठी. प्लस जे कॅप आहे ना लक्षात, प्लस जे कॅप. आता पुन्हा जे कॅप आहे म्हटल्यावरती तुम्ही इथं हा कॉलम आणि हा रो अवॉइड करून टाकायचा, ठीक आहे. मग आता शिल्लक कोण राहिला? हा के कॅप, आणि त्याच्यानंतर घ्यायचा आय कॅप. मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा आधी के ने आयला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे मी कसं करीन बघा, मायनस वन मल्टिप्लाइड बाय प्लस वन, मायनस वन मल्टिप्लाइड बाय प्लस वन, मध्ये असेल साईन मायनस, हे एका ब्रॅकेटमध्ये लिहिते, ठीक आहे. ब्रॅकेट टाकले ना म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होत नाही. आणि त्याच्यानंतर मी लिहील हा प्लस टू मल्टिप्लाइड बाय मायनस थ्री, टू मल्टिप्लाइड बाय मायनस थ्री, हे एका ब्रॅकेटमध्ये लिहून टाकूया, ठीक आहे. झालं. मग आता तिसरा युनिट व्हेक्टरसाठीचं इक्वेशन, प्लस के कॅप. बघा बरं, आता के कॅपसाठी इक्वेशन लिहितोय ना, म्हणजे मग आता मी या कॉलमकडं आणि या रोकडं दुर्लक्ष करेन. मग के नंतर सिक्वेन्समध्ये पुन्हा कोण असेल? तर हा आय असेल. मग मी अशी सुरुवात करेल, टू मल्टिप्लाइड बाय टू, टू मल्टिप्लाइड बाय टू, मायनस थ्री मल्टिप्लाइड बाय वन, थ्री मल्टिप्लाइड बाय वन. लिहिलं, सोपं होतं. आता हे जे आय जे आणि केला तयार झालेले जे ब्रॅकेट आहे ते आपण अजून सिम्प्लिफाय करूयात, ठीक आहे. आय कॅप थ्री मल्टिप्लाइड बाय मायनस थ्री, मायनस नाईन, मायनस मायनस वन मल्टिप्लाइड बाय टू, मायनस टू. लिहिलं, पहिला ब्रॅकेट कम्प्लीट. प्लस जे कॅप दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, मायनस वन मल्टिप्लाइड बाय वन, मायनस वन, हा मायनस, आणि इथं थ्री मल्टिप्लाइड बाय टू, पण हा मायनस थ्री आहे म्हणून इथं काय येईल? मायनस सिक्स, ठीक आहे. प्लस के कॅप ब्रॅकेटमध्ये टू मल्टिप्लाइड बाय टू, फोर, मायनस थ्री मल्टिप्लाइड बाय वन, थ्री. झालं, अजून सिम्प्लिफाय होऊ शकतं ना, हे करूयात. आय कॅप इन ब्रॅकेट मायनस नाईन, मायनस मायनस प्लस टू, ठीक आहे. प्लस जे कॅप मायनस वन, मायनस मायनस प्लस सिक्स, ठीक आहे. प्लस के कॅप फोर मायनस वन, वन, डिरेक्टली वन लिहू शकते मी इथं. अजून सिम्प्लिफाय करूयात. आय कॅप मायनस नाईन प्लस टू, प्लस मायनस मायनस होईल, सबस्ट्रॅक्शन करावे लागेल आपल्याला, सबस्ट्रॅक्शन येईल सेवन, आणि मोठ्या नंबरचा साईन इथं अप्लाय करावा लागेल मला, म्हणून हा येईल मायनस सेवन, ठीक आहे. प्लस जे कॅप प्लस मायनस मायनस, म्हणजे मला सबस्ट्रॅक्शन करावी लागेल, सहामधून एक वजा करावा लागेल, मग उत्तर येईल फाईव्ह. मोठ्या संख्येचं चिन्ह मी इथं अप्लाय करील, म्हणजे मोठा जो नंबर आहे तो आहे सिक्स, आणि त्या सिक्सचं साईन आहे प्लस, म्हणजे इथं काय येईल? प्लस फाईव्ह येईल, ठीक आहे. प्लस के कॅप इंटू वन किंवा वन इंटू के कॅप, नुसतं के कॅप लिहिलं ना तरीसुद्धा चालेल, ठीक आहे. मग आता मी हे कसं लिहील बघा, मायनस सेवन आय कॅप, मायनस सेवन आय कॅप मल्टिप्लिकेशनमध्ये ना, प्लस फाईव्ह जे कॅप प्लस के कॅप, हे म्हणजे काय होतं? व्ही वन बार क्रॉस व्ही टू बार. बघा, आपल्याला त्यांनी क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करायला सांगितला होता, डिटरमाइन करायला सांगितला होता, आपण तो केला. हा क्रॉस प्रोडक्ट किती येईल? व्ही वन बार क्रॉस व्ही टू बार, हा क्रॉस प्रोडक्ट येईल मायनस सेवन आय कॅप प्लस फाईव्ह जे कॅप प्लस के कॅप. सोपं होतं, अवघड नाही ना वाटलं? बघा, नेक्स्ट एक्झाम्पल बोर्डवर लिहिलेलं दिसतंय. गिवन व्ही वन बार इक्वल्स टू फाईव्ह आय कॅप प्लस टू जे कॅप अँड व्ही टू बार इक्वल्स टू
AI cap minus 6J cap are perpendicular to each other, determine the value of A. इथं बघा, V1 बार एक वेक्टर आहे, V2 बार एक वेक्टर आहे. इथं 5-2 वेक्टर्सच्या मॅग्निट्यूड दिसत आहेत अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस. इथं V2 बार हा वेक्टर आहे, त्यांच्या मॅग्निट्यूड दिसत आहेत अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस. पण इथं जे मॅग्निट्यूड आहे ती नंबर नसून डिजिट नसून त्यांनी दिलं आहे की A. आणि इथं जी मॅग्निट्यूड आहे ती आहे -6. मग आता आपल्याला काय सांगितलं गेलं आहे, तर ही जी मॅग्निट्यूड आहे की नाही A, हा इथं काय नंबर आहे तो फाइंड आउट करा. म्हणजे A ची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. आणि सिच्युएशन अशी आहे की V1 बार अँड V2 बार आर परपँडिक्युलर टू इच अदर, ते एकमेकांना कसे आहेत, परपँडिक्युलर आहेत. मग बघा, आता दोन वेक्टर्स जर परपँडिक्युलर असतील तर त्यांचा ज्यावेळेस मी डॉट प्रोडक्ट घेते किंवा स्केलर प्रोडक्ट घेते, तो स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट हा 0 येणार आहे. आणि ज्यावेळेस मग दोन वेक्टरमधला अँगल 90 डिग्री आहे, त्यावेळेस मी म्हणणार आहे ना की हे दोन्ही वेक्टर काय आहेत, तर एकमेकांना परपँडिक्युलर आहेत. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या परपँडिक्युलर असण्यामुळं, म्हणजे V1 बार हा V2 बारला परपँडिक्युलर असण्यामुळं काय होणार आहे, V1चा V2 बरोबर घेतलेला डॉट प्रोडक्ट हा काय येणार आहे, 0 येणार आहे. आणि हा डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो तर तुम्हाला माहीतच आहे. इथं बघा, मी ह्याला VX म्हणू शकते, याला VY म्हणू शकते, बरोबर आहे की नाही. हा सुद्धा VX आहे आणि हा काय आहे, तर VY आहे. पण हा पहिल्या वेक्टरचा आहे म्हणून ह्याला मी 1 म्हणते, इथं मी 2 म्हणूयात, इथं मी 2 म्हणते. ठीक आहे, मग आत्ता मी हा डॉट प्रोडक्ट असा सुद्धा लिहिल ना, V1 बार डॉट V2 बार इज इक्वल टू V1X इंटू V2X, बरोबर आहे का, प्लस V1Y इंटू V2Y, हो की नाही. बघा आता V1X म्हणजे काय बरं, तर 5 मल्टीप्लाइड बाय V2X म्हणजे काय, तर A. मॅग्निट्यूड नाही ना दिली आपल्याला, A दिलाय मॅग्निट्यूडच्या ऐवजी, आणि A ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. प्लस V1Y काय दिलाय, प्लस 2 मल्टीप्लाइड बाय V2Y काय दिलाय, -6. ठीक आहे, म्हणजे इथं काय येईल बरं, 5A प्लस हा येईल -12, म्हणजे 5A प्लस -12 हा काय झाला आपला, तर डॉट प्रोडक्ट झाला किंवा स्केलर प्रोडक्ट झाला. कोणत्या दोन वेक्टरचा, तर V1 बारचा V2 बार बरोबर घेतलेला, हा आहे डॉट प्रोडक्ट. आणि तुम्हाला माहीत आहे की हा किती येतो, तर 0 येतो ज्यावेळेस हे दोन वेक्टर्स काय आहेत, परपँडिक्युलर टू इच अदर आहे, बरोबर की नाही. म्हणजे 5A -12 इज इक्वल टू 0, देअरफोर 5A इक्वल टू, इथं हा -12 आहे, राईट हँड साईडला गेला तर होईल +12, देअरफोर A इज इक्वल टू, हा लेफ्ट हँड साईडला आहे, राईट हँड साईडला गेला तर डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे काय होईल, तर 12/5. म्हणजे आपण काय केलेली आहे, तर आपल्या स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्टची कॅरेक्टरिस्टिक वापरून डॉट प्रोडक्ट फाइंड आउट केला, आणि हा डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करून A ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, जी येते 12/5. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आपल्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला जेवढं काही एक्सरसाइज करण्यासाठी जे एक्झाम्पल दिली होती ती आपण कंप्लीट केलेली आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.